नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे। आज डॉलर थोडा मजबूत झाला। डॉलर इंडेक्स काल 92 होता, पण आज डॉलर इंडेक्स 93 लेवलला गेला। फेडने सांगितलं की ह्या पॅन्डेमिकमधून फारशी लवकर सुधारणा होईल, अर्थव्यवस्था लवकर सुधारेल असं दिसत नाही। तर क्वांटिटेटिव इझिंग प्रोग्राम म्हणजे स्टिम्युलस देणं, पॅकेज देणं, हे आम्ही चालूच ठेवू। क्रूडचा भाव जरी 45 आपल्याला दिसत असला, तरी अमेरिकेतल्या ऑइल आणि गॅस क्षेत्रातल्या कंपन्या अडचणीतच आहेत। काही कंपन्या तर दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत। त्यामुळं एवढी क्रूडमध्ये कपात करूनही, क्रूडच्या प्रोडक्शनमध्ये कपात करूनही फारसा फायदा पोहोचला आहे असं दिसत नाही। आज रुपया थोडा घसरला, 75 पार गेला, त्यामुळे मार्केट घसरलं। आरती ड्रग्जनी त्यांची आज बैठक होणार होती बोनससाठी, तर तशी बैठक झाली। एका शेअरला 3 बोनस दिला, पण त्यांचा 52 लो भाव होता 422 रुपये आणि 52 हाय आजचाच होता 2890 रुपये। त्यामुळे कुठे 422, कुठे 2890, आणि एका शेअरला 3 म्हणजे शेअरची संख्या किती वाढणार? सगळे फायनान्शियल रेशो पण त्या प्रमाणात ढासळणार। तर या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच बोनसचा फायदा उठवावा की नाही उठवावा हे तुम्ही ठरवायचं आहे। काल मला सी जी पॉवरच्या संबंधात फोन आला होता। सी जी पॉवरचा शेअर रोज सर्किटला लागतो, तर आम्ही तो घेऊ का, किंवा सी जी पॉवरविषयी तुम्ही आम्हाला काही माहिती द्याल का? सी जी पॉवर ही कंपनी क्रॉम्प्टन ग्रीव्समधून डी मर्जर जेव्हा झालं तेव्हा बाहेर पडलेली कंपनी आहे। सी जी पॉवरच्या बाबतीत त्यांना जे कर्ज दिलं ते स्टेट बँकेच्या लीडरशिपखाली कन्सॉर्शियम होतं, त्या कन्सॉर्शियमनी लोन दिलं। आता या लोनची अशी भानगड झाली की त्याच्यासाठी प्लांट मशिनरी तारण ठेवली। आता हे तारण ज्याने ठेवलं त्यांना तारण ठेवण्याचा अधिकार नव्हता। तारण ठेवून जे लोन घेतलं ते आणखीन तिसऱ्या माणसासाठीच होतं, त्यामुळं आता हे लोन फेडून घ्यायचं कसं, ह्या लोनची रिकव्हरी करायची कशी, हा स्टेट बँकेला मोठा प्रश्न पडला। तर स्विस चॅलेंज मेथड वापरावी असा स्टेट बँकेने विचार केला। मुरुगप्पा ग्रुपची जी ट्यूब इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीला याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला, तर त्याने सांगितलं की 8.56 रुपये भावाने आम्ही शेअर्स आणि त्याचप्रमाणे वॉरंट्स पण घेऊ। 64.25 कोटी शेअर्स घेऊ, 7.8 कोटी वॉरंट्स घेऊ, दोन्हीचाही भाव 8.56 रुपयेच असेल। पण वॉरंट्सच्या बाबतीत मात्र 1 एका वॉरंटला 1 अशा पद्धतीने ती ट्रान्सफर होते, त्यामुळे 1 ट्यूब इन्व्हेस्टमेंटचा सी जी पॉवरमध्ये साधारण 56% आसपास स्टेक होईल। पण स्विस चॅलेंज मेथड असल्यामुळे स्टेट बँकेला असं वाटलं की आणखीन कोणी चांगली काउंटर ऑफर देत आहेत का हे बघावं, म्हणून स्टेट बँकेने हे जाहीर केलं। काउंटर ऑफर किंवा काउंटर बीड देण्यासाठी
26 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आणि ही काउंटर बिड्स किंवा काउंटर ऑफर 28 ऑगस्टला ओपन केली जाते. जर कोणी ऑफर दिली आणि ती ऑफर स्टेट बँकेच्या दृष्टीने चांगली असेल तर त्या ऑफरचा विचार केला जाईल आणि ऑफर नाहीच आली, दुसऱ्या कोणी ऑफर नाहीच दिली तर जे मिळत आहे ते लखला. अशी ही सी जी पॉवरची एकंदरीत बातमी आहे. आता सी जी पॉवरला रोजचा अप्पर सर्किट लागत आहे म्हणून मी तो शेअर घ्यावा की नाही घ्यावा हा प्रश्न तुमचा तुम्ही सोडवायचा आहे. आज आपण जे बी केमिकल्सच्या बाबतीत बोलूया. जे बी केमिकल्समध्ये सिप्लामधून सोडलेली 3 माणसं जे बी केमिकल्सना जॉईन झाली. KKR जे बी केमिकल्समध्ये 54% स्टेक घेणार आहे. KKRने 745 भाव ऑफर केला आहे. गुरुवारी त्याचा भाव 715 रुपये होता, त्याच्यापेक्षा 4% प्रीमियम देणार आहे. हा प्रीमियम दिल्यानंतर 54% स्टेक जर त्यांना मिळाला तर त्यांची 26% ऑफर येईल. या 54% स्टेकसाठी ते 3100 कोटी रुपये देणार आहेत. आता ही जी 26% ऑफर येईल आणि ती ओपन ऑफर जर यशस्वी झाली तर त्यांचा त्याच्यात 80% स्टेक होईल. पण अजून 1500 कोटी रुपये त्यांना गुंतवावे लागतील, म्हणजे एकंदरीत 4600 कोटी रुपये KKR याच्यामध्ये गुंतवेल. KKRला फक्त 65% स्टेक जे बी केमिकल्समध्ये घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर जो जास्तीचा 15% स्टेक मिळेल त्याचं काय करायचं याची कोणतीही योजना अजूनही जाहीर झालेली नाही. आता आपण सन टी व्ही आणि जी एंटरटेनमेंट याच्या बाबतीत पाहूया. जी एंटरटेनमेंटचा रिझल्ट खराब आला तरीसुद्धा सगळ्या रेटिंग एजन्सीजनी, सगळ्या ब्रोकरेज हाऊसेसनी बाय दिला आणि रेटिंग पण बाय दिलं, टार्गेट पण वाढवून दिलं. तर असं का? तर त्यांची व्ह्युअरशिप वाढली आहे, सबस्क्रिप्शन पण वाढलं आहे आणि जे ॲड रेव्हेन्यू थोडे कमी झालेत तर आता Unlock 4 प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे ॲड रेव्हेन्यू पण चांगल्या प्रमाणात येतील. त्यांनी सांगितलं की आम्हाला नेहमी FMCGकडून ॲड्स येतात आणि FMCG फार्मा यांचा बिझनेस सध्या चांगला चालू आहे, तर आम्हाला आमचा ॲड रेव्हेन्यू वाढेल. पण आता याची जर आपण सन टी व्हीशी तुलना केली तर सन टी व्ही फक्त साऊथमध्ये काम करते, त्यामुळे भौगोलिकदृष्ट्यासुद्धा जी एंटरटेनमेंट्सला फायदा होतो. आणि सन टी व्ही साऊथच्या भाषांमधून काम करते आणि जी एंटरटेनमेंट मात्र हिंदीमध्ये तिचा व्यवसाय चालतो आणि त्यामुळे त्यांना अधिक फायदा मिळेल. बिहारमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याही वेळेला त्यांना फायदा मिळू शकेल. त्यामुळं सगळ्यांनी जी एंटरटेनमेंटचं टार्गेट वाढवलेलं आहे. हे झालं आजचं मार्केट. तुम्हाला उद्याचं मार्केट किंवा त्यानंतरच्या मार्केट विश्लेषणासाठी तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या ब्लॉगमधून अधिक माहिती मिळवा किंवा पुस्तकाचाही तुम्ही आधार घेऊ शकता. नमस्ते.